बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दोन हजार 2024 पर्यंतचे उद्दिष्ट कसे साध्य करणार? उत्सर्जन मानकांच्या पूर्ततेसाठी मुदतवाढीवर पर्यावरण तज्ज्ञांचा आक्षेप. नागपुरातील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन. आंदोलन करताच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या केल्या मान्य. आणि ऐनवेळी नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट बदलल्याने प्रवाशांची धावाधाव, वयोवृद्ध प्रवाशांची धमचाक. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. कोळसाधारित औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांना उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यास केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाने दिलेल्या मुदतवाढीवर पर्यावरण तज्ज्ञांनी कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. वारंवार मुदतवाढ देऊन देशाच्या सार्वजनिक आरोग्यापेक्षा प्रदूषण करणाऱ्यांचेच हित जोपासण्याकडे सरकारचा कल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मुदतवाढीमुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे 2024 पर्यंतचे उद्दिष्ट कसे साध्य करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. ऊर्जा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरण नियमांना गांभीर्याने घेऊ नये असा स्पष्ट संदेश तर केंद्र शासन या मुदतवाढीतून देत नाही ना असा प्रश्न पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थित केलाय. 2024 पर्यंत हवेतील प्रदूषण 30-40% कमी करण्याचे उद्दिष्ट केंद्राने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आखले आहे. मात्र केंद्राची पावले त्याच्या अगदी विरुद्ध आहेत. पॅरिस कराराचे उद्दिष्टही यामुळे दिलेल्या मुदतीत साध्य होईल का असा प्रश्न निर्माण होतोय. जुने झालेले विद्युत निर्मिती प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करणे ही जुनी मागणी आहे. शासन त्यावर गांभीर्याने विचार करून पावलेही उचलत आहे. मात्र उत्सर्जनाबाबतचे नियंत्रण पूर्वीच्या मुदतीच्या कितीतरी आधीच साध्य होणे गरजेचे होते. सल्फर डायऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे सध्याच्या हवा प्रदूषणाची स्थिती आणखी वाईट होईल. शहरांना दुहेरी आपत्तीचा त्रास सहन करावा लागेल असे भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे संशोधन संचालक आणि सहाय्यक प्राध्यापक असलेले तसेच IPCCच्या सध्याच्या 6व्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या कार्यरत समूहाचे लेखक डॉक्टर अंजल प्रकाश यांनी सांगितले. बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने ICICI बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला पैशांची मागणी घालत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांचे ICICI बँकेत खाते असून त्यांना ईमेलवर पाठवलेल्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करा असे कॉलवर सांगण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ICICI बँकेच्या अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक करत पैसे लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांचे रामदास पेठेतील ICICI बँकेच्या शाखेत खाते आहे. या कंपनीचे मालक प्रकाश वाधवानी आहेत. तर 2 सप्टेंबर रोजी मोबाईल धारकाने बँक अधिकारी विवेक कुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून प्रकाश वाधवानी बोलत असल्याचे सांगितले. ईमेलवर पाठवलेल्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करा आणि कार्यालयात आल्यावर धनादेश देतो असेही सांगितले. बँक अधिकारी विवेक कुमार यांनी पैसे ट्रान्सफर केले. बँकेचे अधिकारी वाधवानी यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना फसवणुकीची माहिती मिळाली. विवेक कुमार यांच्या फिर्यादीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. रामदास पेठ येथे ICICI बँकेची एक ब्रँच आहे. तेथील ब्रँच मॅनेजर श्री विवेक कुमार यांना एक फोन आला होता. त्यांच्या बँकेचे जे एक रेग्युलर कस्टमर आहेत वाधवानी करून, प्रकाश वाधवानी, त्यांची ॲग्रोची एक कंपनी आहे. त्या कंपनीचे नेहमी त्यांच्याकडे व्यवहार होत असतात. तर त्यांना वाधवानी या नावाने फोन आला एका नंबरवरून. आणि त्या अननोन नंबरवरून फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडे 2 करोड रुपयाची FD करणार आहे, तर तुम्ही मला ऑफिसमध्ये भेटायला या. आणि त्यांचे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे ते सुद्धा बोलले की ठीक आहे सर, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येतो. परंतु फोन ठेवण्याआधी त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 वाजता ऑफिसला येण्यापूर्वी मी जे काही 3-4 ट्रान्झॅक्शन देतो तुम्हाला चेक नंबरसह, ह्या ट्रान्झॅक्शन तुम्ही करून द्या आणि ऑफिसला येऊन तुम्ही चेक घेऊन जावा. तर त्यांना वाटलं की तो जे प्रकाश वाधवानी हे खरेच ते बोलत आहेत आणि दुपारी जाऊन चेक घ्यायचेच आहेत आणि रेग्युलर कस्टमर आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सुमारे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 39 लाखाच्या जवळपास अमाऊंट त्यांनी त्या 4 अकाउंटला ट्रान्सफर केली आहे. जेव्हा त्यांना ऑफिसमध्ये जायची वेळ आली तेव्हा त्यांनी फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन उचलला जात नव्हता. म्हणून त्यांनी वाधवानी यांच्या ऑफिसमध्ये ज्या क्लर्क आहेत त्यांना फोन केला.
तर त्यांच्याकडून समजलं की वाधवानींनी असं कोणतेही ट्रान्झॅक्शन सांगितलेले नव्हते. तेव्हा मग ब्रँचने पुन्हा खात्री केली तर ते जे पैसे होते ते ज्या अकाउंटला टाकलेले होते त्या अकाउंटवरून सुद्धा काढून घेण्यात आलेले होते ATM द्वारे किंवा विविध माध्यमांद्वारे. आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 253/420/419 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बँकेने तर याच्यामध्ये थोडंसं म्हणजे प्रत्येकाने यामध्ये असं हे केलं पाहिजे की थोडी काळजी घेतली पाहिजे की अननोन फोन नंबरवरून कोणत्याही कॉल रिसीव करताना तो फोन प्रथम व्हेरीफाय केला पाहिजे आणि तो खरंच समोरची व्यक्ती तीच बोलते आहे का याची एकदा खात्री केली पाहिजे. कारण की हे जे सायबर फ्रॉड आहेत हे हल्ली फार वाढलेले आहेत आणि प्रत्येकाचा विश्वास संपादन करून आणि तुम्हाला लवकर करा अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला गोंधळून टाकून अशा प्रकारचे फ्रॉड केले जातात. तरी कोणतीही लिंक क्लिक न करणे, आपला OTP शेअर न करणे, कोणतंही अवैध ॲप किंवा कोणतेही अननोन ॲप हे आपण डाउनलोड न करणे या काळजी आपण घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपण जो कष्टाने कमवलेला पैसा आहे हा आपण सेव्ह करून ठेवू शकतो. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. राज्यातील सत्ता बदलानंतर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हजारो विद्यार्थी लाभार्थी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची एकही बैठक न घेतल्याने विविध योजना खोळंबल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही आकस्मिक निधी मिळालेला नाही, तर वाढीव निधीचा प्रश्नही दुर्लक्षित असल्याने अनेक विद्यार्थी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटकांच्या विकासाकरिता 3 वर्षांआधी सुरू झालेल्या महाज्योतीने अनेक प्रशिक्षण योजना सुरू केल्या. मात्र त्यांच्या खोलात गेल्यास या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना हवा त्या प्रमाणात झालेला नसल्याचे दिसून येते. दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा प्रशिक्षणासाठी संस्थेने 1500 विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात झाली असली तरी या दोन्ही संस्थांच्या तुलनेत महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन तटपुंजे आहे. एकीकडे अन्य संस्था 15,000 रुपये विद्यावेतन देत असताना महाज्योतीच्या 10,000 रुपयांच्या विद्यावेतनामध्ये दिल्लीसारख्या शहरात टिकाव कसा धरावा याचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी प्रशिक्षणासाठी निवड होऊनही अनेक विद्यार्थी याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. तर याचाच परिणाम म्हणून दुसरीकडे UPSC साठी मराठी भाषेचा पर्यायी विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे प्रशिक्षण घेण्याला प्राधान्य दिले आहे. याशिवाय अन्य संस्था प्रशिक्षणार्थींना 20,000 आकस्मिक निधी देत असताना महाज्योतीकडून कुठलाही निधी दिला जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाड्याची खोली ठरवताना व अन्य बाबींसाठी आगाऊ रक्कम कुठून द्यावी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर नवीन सरकारने महाज्योतीच्या अशासकीय संचालकांना पायउतार केले. मात्र बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पदभार स्वीकारूनही महिनाभरात महाज्योतीची एकही बैठक घेतलेली नाही, त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम आणि संशोधनाचे असंख्य प्रश्न बैठकीअभावी खोळंबल्याने मंत्र्यांना OBC विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचा आरोप होतोय. पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी आणि प्रशासनाने त्यांचा ड्रेस बदल केला या विरोधात आंदोलन केलंय. डीन कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात आलं असून आंदोलन करताच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या आहेत, तर आधीच्या ड्रेसला सुद्धा मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य केल्याबद्दल मेडिकल प्रशासनाचे आभार मानले आणि आंदोलन समाप्त केले आहे. पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर अँड ॲल्युमिनी असोसिएशन SCN पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आपल्या 5 सप्टेंबर 2022 कार्यालयीन आदेशपत्र क्रमांक महाविद्यालय 16943.45 नुसार आपण फक्त BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांचाच गणवेश तथा ॲपरनचा रंग महाविद्यालयीन स्तरावर स्वच्छने विद्यार्थ्यांशी कुठलाच विचार विनिमय न करता बदलवून बळजबरीने आपला निर्दय विद्यार्थ्यांवर थोपवला आहे, ज्यामुळे स्पष्ट स्वरूपात विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला आहे. पत्रकानुसार फक्त BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांचाच गणवेश तथा ॲपरनचा रंग बदलून गणवेश परिधान न केल्याने डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल विद्यार्थ्यांमध्ये आजवर न झालेल्या कुठल्या अडचणी निर्माण होत आहेत असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. पांढरा ॲपरन हा विद्यार्थ्यांच्या अस्मितेचा व गरिमेचा प्रश्न आहे आणि त्याचा
चा रंग असा बदलवून मोदे आपण विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करीत आहात करिता आपला हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही व विद्यार्थी असा जाहीर निषेध करतात असे दिलेला परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमधून आम्हाला असोसिएशनला पॅरामेडिकलच्या स्टुडंट्सचा काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारी अशा होत्या की महाविद्यालयीन प्रशासनाकडनं विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे कॉपरेशन मिळत नाही. 2020-21 या सत्रामध्ये जवळपास 100 ते 115 विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयामध्ये झाले पॅरामेडिकलच्या कोर्सेसमध्ये. परंतु आणि दर प्रत्येक विद्यार्थ्याचे जवळपास 50 ते 55 हजार सरासरी त्याची फीस आहे, ट्युशन फी म्हणून ती वसुलल्या जाते. जवळपास बघिता सर्व विद्यार्थ्यांचे 1.80 कोटी इतकी मोठी रक्कम महाविद्यालयाला दिली जाते. एवढं देऊन सुद्धा इथे पॅरामेडिकलच्या फक्त पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर्स होत नाही, कुठल्याच प्रकारचे वर्ग घेतला जात नाही, त्यांचे कुठले सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही. या सर्व बाबींना लक्षात घेता विद्यार्थी 5 तारखेला शिक्षक दिनानिमित्त माननीय अधिष्ठाता यांना भेटायला गेले असताना त्यांनी ऑडिटोरियमची परमिशन मागितली अधिष्ठाता यांना. अधिष्ठातांनी परमिशन देणं तर दूरच, पण विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग बदलून टाकला. गणवेशाचा रंग असा ठेवला की पांढरा शर्ट, काळा पॅन्ट आणि स्काय ब्लू ॲप्रॉन. पांढरा ॲप्रॉन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरिमेचा आणि अस्मितेचा प्रश्न असून त्यांनी स्काय ब्लू ॲप्रॉन असा केल्यावर विद्यार्थ्यांचा मानसिक संताप वाढला. विद्यार्थी खूप चिडले असताना महाविद्यालयीन प्रशासनाकडनं असा छळ विद्यार्थ्यांचा होत असताना पॅरामेडिकल स्टुडंट्स वेलफेअर अँड अलुमनी असोसिएशनने असा पाऊल उचलला की आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन केले. त्या निवेदनावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तर आज दिनांक 13 तारखेला आम्ही 10:30 अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन केलं. त्यावरती माननीय अधिष्ठाता यांनी आपला मुलांवरती लादलेला निर्णय वापस घेतला आणि विद्यार्थ्यांचा जो गणवेश होता स्काय ब्लू ॲप्रॉन असा त्यांनी तो परत घेतला आणि विद्यार्थी यापुढे पांढरा ॲप्रॉनच घालतील अशी ग्वाही दिली. सोबतच विद्यार्थ्यांचे जे लेक्चरसाठी त्यांनी एक प्रभारी अधिकारी नेमणूक केलेली आहे आणि प्रत्येक विभागामधल्या HODsला पण माहिती पोहोचवलेली आहे. आणि यापुढे विद्यार्थ्यांच्या बाकी सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी क्युरिक्युलर्ससाठी महाविद्यालयाकडून कॉपरेशन होईल अशी ग्वाही दिली. त्यावर आम्ही आमची स्ट्राईक मागे घेतली, आमचा संप मागे घेतला आणि त्याबद्दल आम्ही माननीय अधिष्ठाता यांचे आभार मानतो आणि आमची स्ट्राईक वापस घेतलेली आहे अशी जाहीर सूचना देतो. धन्यवाद. भारत माता की जय. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आलाय. शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी जामठा नागपूर येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणार आहे. नव्याने स्थापित केलेल्या LED फ्लड लाईट्स अंतर्गत हा खेळ दिवस रात्र खेळला जाईल. जामठा येथील स्टेडियमची क्षमता 44,000 प्रेक्षकांची आहे. जवळपास 3 वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय T20 सामन्याचे आयोजन होत आहे. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
विश्रांती नंतर आपले स्वागत। विदर्भातून अजून मान्सून परतलेला नाही। 10 ऑक्टोबर पर्यंत मान्सून विदर्भात राहण्याची सरासरी वेळ आहे। गेल्या 10 वर्षात काल 12 सप्टेंबर रोजी झालेला पाऊस हा दुसरा सर्वाधिक मोठा असा होता। सप्टेंबरमध्ये यापूर्वीही मोठा पाऊस झालेला आहे। सध्या राजस्थानवर मान्सून आहे आणि नंतर तो सरकत विदर्भाकडे येणार आहे। आगामी काळात विदर्भातल्या काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे महासंचालक ML शाहू यांनी दिली आहे। अभी अगर हम पिछले 4-5 साल का रिकॉर्ड देखे तो मानसून जो है थोड़ा सा पीछे तक एक्सटेंड हुआ है। नॉर्मली अक्टूबर में भी हमें बारिश मिलती है, सेप्टेम्बर तो बारिश मिलता ही है, तो मानसून का विड्रावल जो है पीछे हो रहा है। ये क्लाइमेट चेंज के कारण ये इफेक्ट हो रहा है कि सेंट्रल इंडिया में पीछे है, लेकिन जो मानसून है नॉर्मली अगर 15 अक्टूबर तक विड्रॉल नहीं होता है तो वो उसको फिर जो है नॉर्थ जो साउथ वेस्ट मानसून है इसका विड्रॉवल डिक्लेयर करना पड़ता है जैसे ही बारिश कम होती है। उसके बाद जो बारिश होती है वो नॉर्थ ईस्टर्ली मानसून या जो उत्तर पूर्वी मानसून जो हम बोलते हैं वो मानसून काउंट होता है जो साउथ इंडिया में ज़्यादा बारिश देता है। तो वो सिचुएशन तब होती है जब 15 अक्टूबर तक हमारे यहाँ से मानसून विड्रॉ नहीं होते। तो अभी वो सिचुएशन बताया नहीं जा सकता है। अभी तो यही है कि सितंबर में तो अभी अच्छी बारिश की संभावना दिख रही है क्योंकि आगे भी सिस्टम्स है, तो अभी मानसून विड्रॉवल के चांसेस जल्दी तो नहीं है। अभी सर कितना एवरेज मानसून हुआ इस साल एज कम्पेयर टू बिफोर ईयर्स? अभी देखें रिकॉर्ड के हिसाब से तो पिछले सितंबर के महीने में नागपुर शहर का जो था पिछला रिकॉर्ड 1912 का था 133 मिलीमीटर, और आज जो रिकॉर्ड हुआ है पिछले 24 घंटे का वो 127.6 मिलीमीटर है, मतलब सेकंड हाईएस्ट है पिछले 10 साल में, और ओवरऑल रिकॉर्ड काफ़ी ज़्यादा है 184 मिलीमीटर का है सेप्टेम्बर के महीने में। और अगर हम विदर्भ का ओवरऑल देखें तो अभी तक हमारे यहाँ पे जो है 1300 मिलीमीटर बारिश हो चुकी है, बट इसका भी रिकॉर्ड जो है चेक करना है क्योंकि एग्जैक्टली अभी ये कितना रिकॉर्ड है, बट डेफिनेटली ये पिछले 10 साल में एक आध बार ही हुआ होगा क्योंकि अभी तक पूरा जो बारिश है अभी तक टोटल विदर्भ में इस साल काफ़ी ज़्यादा हुआ है, तो 10 साल में इतना बारिश एक या दो बार से ज्यादा नहीं हो सकता, रिकॉर्ड चेक करके एग्जैक्टली इसको बता पाए। नागपुरात रेल्वे गाडी सुटण्यास अवघे काही मिनिटे असताना फलाट बदलण्यात आल्याने सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावाधाव झाली, तर वयोवृद्ध प्रवाशांची दुसऱ्या फलाटावर घाईघाईने जाताना दमछाक झाली आहे। पुणे एक्सप्रेस 12136 ही रेल्वेगाडी सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून सुटते। ही गाडी नेहमी फलाट क्रमांक 4 वर निघते। आज देखील ही गाडी येथून निघणार असल्याची उद्घोषणा झाली, त्यामुळे प्रवासी त्या फलाटावर एकत्र झाले। पण सुटायला काही मिनिटे असताना फलाट क्रमांक 6 वरून सुटणार असल्याची उद्घोषणा झाली, त्यामुळे प्रवासी तिकडे निघाले। काही मिनिटांनंतर परत गाडी फलाट क्रमांक 7 वरून निघणार असल्याची उद्घोषणा झाली। अशा प्रकारे ऐनवेळी फलाट बदलल्यामुळे प्रवाशांची धावाधाव झाली। याबाबत प्रवासी सुभाष चहांदे म्हणाले, या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। विशेष म्हणजे ही रेल्वेगाडी 1 तास 5 मिनिटे म्हणजे सायंकाळी 7:05 नागपूरवरून सुटली। उपराजधानीत 17 सप्टेंबर पासून अग्निवीर सैन्य भरती मेळावा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलाय। यासाठी विदर्भातील सुमारे 60,000 तरुण येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले। या मेळाव्यासाठी विदर्भातील 10 जिल्ह्यातील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे। प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या तरुणांची शारीरिक चाचणी व अन्य चाचण्या येथे घेतल्या जाणार असून त्यासाठी जिल्हानिहाय दिवस निश्चित करून देण्यात आले आहेत। मुलांना अंडे व पोहोचवून देण्याची तसेच त्यांच्यासाठी लागणारी अन्य व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे। नमस्कार, येत्या 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भातले जे 10 जिल्हे आहेत त्यांच्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी अग्निवीर भरती प्रोसेस आपल्या या मनकापूर स्टेडियमला होणार आहे। येत्या 17 ते 7 पर्यंत या 10 जिल्ह्यांमधून जवळपास 60,000 कॅन्डिडेट इथे येऊन त्यांचं परीक्षा
फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट देणार आहे. त्याच्यामध्ये जे पास होईल त्यांची भरती सैन्यामध्ये इथे होणार आहे. त्यामुळे जवळपास 10 जिल्ह्याची भरती असल्यामुळे त्यांना आपण दिवस वाटून दिलेले आहे की कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याची इथे टेस्ट होणार आहे. तसं त्या कॅन्डिडेटला कम्युनिकेटसुद्धा केलेलं आहे आणि सगळे अरेंजमेंट्स, मग ते मुलांना आणण्याची सोय, जाण्याची सोय, त्यांना इथे फायरची सोय, इथे मेडिकलची सोय, सगळं आर्मीतले जे लोक त्यांना राहण्याची सोय, मुलांच्या मेडिकलची सोय आणि कुणाला धावत असताना काही झालं चक्कर वगैरे त्याच्यासाठी मेडिकल फॅसिलिटी, सगळी काही फॅसिलिटी इथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये सगळे अरेंजमेंट संपेल आणि कुठेतरी 15-16 आम्ही रंगीत तालीम घेऊन सत्राची तयारी आम्ही पूर्ण करू आणि खूप मोठी जबाबदारी नागपूर जिल्ह्यावर आपण दिलेली आहे आणि मला भरोसा आहे की सगळ्या या टीमच्या कोऑर्डिनेशनमुळे आम्ही हे रॅली सक्सेसफुली आम्ही येत्या 15 दिवसामध्ये पार पाडू. 10 जिल्हे आहे याच्यामध्ये आपले विदर्भातले जवळपास अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि आपल्या नागपूरचे टोटल 10 जिल्ह्यांचं आपल्याला आयोजक म्हणून आपल्याला संधी मिळालेली आहे. म्हणजे जास्ती कॅन्डिडेट असेल तर 2 दिवस, कारण आपल्याला एका दिवशी किती लोक आपण इथं करू शकतो त्या हिशोबाने आपण ते बॅचेस करून दिलेले आहे. टोटल 60,000 लोकांनी अर्ज केलेला, त्याच्यातले बहुतेक 90% लोक तर येणारच, कारण जे आर्मीचं एक्सपिरियन्स आहे की जेवढे अर्ज येतात सभी लोग त्याच्यामध्ये भाग घ्यायला येत असतात. नागपुरातील मानेवाडा रोडवर सिद्धेश्वर सभागृहाजवळ एका मोपेड गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या गाडीला अचानक आग लागल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती, तर थोड्या वेळातच अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी या गाडीला लागलेली आग शांत केली. या घटनेत सुदैवाने कोणालाही कुठलीही दुखापत झाली नाही आहे, तर गाडीला नेमकी आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. ये भैया की गाड़ी है, गाड़ी बंद होकर पीछे में आग लग गई, मेरे को पता ही नहीं चला, पूरा भड़का ले रहे. गाड़ी कौन सी है तुम्हारा? झाला का नहीं तो आगे लागली होती माल तुम्हें गाड़ी सोडून. भैया गाड़ी कौन सी है? बजाज क्रिस्टल. कैसी लगी आग? कैसी लगी? कैसे लगी? वो चलते चलते गाड़ी ने आग पकड़ ली. चलते फ्रंट में या बैक में? सामने या पीछे? पीछे पीछे में. पीछे मधील सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅलेंजच्या अभूतपूर्व यशानंतर नागपूरला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज 2022 चे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज या बॅडमिंटन चॅलेंजला सुरुवात झाली असून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हे टुर्नामेंट महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन नागपूर येथे आयोजित करण्यात आले. तर यात एकूण 12 देशांमधून 560 खेळाडूंच्या प्रवेशिका नोंदवण्यात आल्या होत्या. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.